नमस्कार। सध्या सर्वत्र कोरोना विषाणूची व त्यामुळे होणाऱ्या कोविड-19 आजाराची चर्चा आहे। जगभरातील वैद्यकीय प्रयोगशाळा व औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या या जर औषध शोधण्यात गुंतल्यात आहेत। अशाच वेळी शिंदे यांनी दावा केले की बबनराव शिंदे आपण कडील औषध यावर गुणकारी ठरू शकते, ते केवळ माध्यमात दावा करून थांबले नाही, ते जिल्हाधिकारी जिल्हा जिल्हाधिकारी यांना भेटले। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यापर्यंत त्यांचा दावा गेला। हे काय पलतरून पा अशी सूचना पालकमंत्र्यांनी करता जिल्हा प्रशासनाने शिंदे यांच्या प्रस्तावाबाबत खाट बैठक घेऊन निवेदन थेट राज्यस्तरीय टास्क फोर्सला पाठवले। त्यानंतर औषधीतील घटक तपासण्याबाबत अन्न व औषध प्रशासनाला सूचना केली गेली असून ते घटक तपासण्याचे काम सुरू आहे। आयुर्वेदच नाही, कुठल्याही उपचार पद्धतीत पेंती औषध बनवण्याची एक शास्त्रीय पद्धत असते। आयुर्वेदात चरक संहिता, सुश्रुत संहिता, वाघ भट्टाचार्य अष्टांग संग्रह हे जे आद्यग्रंथ आहे त्या वनस्पती कोणत्या इकारावर त्या वापरता येतात त्याचे वर्णने आहेत। नंतरच्या काळात आयुर्वेदात जे रसायन आले त्यास खनिज व पाण्याचा वापर करून औषध बनवण्याची सुरुवात झाली। या व्यतिरिक्त आणखी संशोधन करून सध्याच्या कंपन्या जे आयुर्वेदिक औषध बनवतात त्यास पोपायटी मेडिसिन म्हणले जाते। सध्या कुठलीही आयुर्वेदिक औषध निर्माता या ग्रंथाच्या आधारे अथवा त्यांच्या संशोधनाच्या आधारे औषध निर्माण करतो। नंतर अन्न औषध प्रशासन विभाग या औषधातील घटक त्याची मात्रा तपासतो। त्यानंतर या औषधाच्या काही रुग्ण चाचण्या घेतल्या जातात, त्याचे निष्कर्ष तपासून हे औषध बाजारात येते। संशोधनाचे तत्व असे सांगते की या सर्व बाबी पूर्ण केल्याशिवाय तेव्हावर शिक्कामोर्तब झाल्याशिवाय कुठल्याही औषध दावा करणे हे अयोग्य आहे। बबनराव शिंदे यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली दिसत नाही। त्यांनी प्रशासनाच्या हातात औषध सोपवले व हे कोरोनावर चालेल असा दावा करत त्यांची पडताळणी करण्याचा आग्रह केला। विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने मूलभूत बाबी देखील तपासता राज्यस्तरीय टास्क फोर्सकडे प्रकरण पाठवले। शिंदे हे अल्पशिक्षित असले तरी त्यांना कुठलेही ज्ञान संपादन करण्याचा अधिकार आहे। विहित मार्गाने ते देखील संशोधन करू शकतात। अनेक अल्पशिक्षित लोकांना संशोधन करून सर्व क्षेत्रात नवे ज्ञान जगासमोर आणल्याची उदाहरणे आहेत। शिंदे यांनी औषध बनवण्यासाठी काही कष्ट केले असतील, अभ्यासही केला असेल, त्याची धडपड प्रामाणिक असेल, पण कुठलाही दावा करण्यापूर्वी त्याला शास्त्रीय आधार व संस्थेची मान्यता हवी। शिंदे यांनी आपल्या औषधाचे परिणामकारक काय आहे ती पुराव्याच्या आधारे शासनासमोर मांडवले आहे। असे माझे अमुक एक औषध आहे व त्याची चाचणी करा एवढेच म्हणणे शारीरिकदृष्ट्या योग्य ठरत नाही। कोरोनाच्या रुग्णावर कोविड सेंटर व्यतिरिक्त इतर कुठलेही उपचार करता येत नाही, उच्च शिक्षित खाजगी डॉक्टरांना ते अधिकार नाही। अशा वेळी बबन शिंदे यांनी औषध कुणावर आजमावून पाहिले हा मूलभूत प्रश्न आहे। त्यांना झाड्यापल्ल्याची औषधे देण्याचा अनुभव आहे म्हणून त्यांचा दावा विचारात घेतला तर असे दावे उद्या गावगावचे सर्व जडीबुटी करू शकतील। प्रशासनाला त्याही दाव्याची पडताळणी करावी लागेल। त्यामुळे निराधार दावा करणे हे संशोधनाच्या संकेतमध्ये बसणारे नाही। सध्याच्या गंभीर परिस्थितीत ते अयोग्य आहे। जगभरातील संशोधक दिवसरात्र कोरोनावर औषधीसाठी मेहनत घेत आहे, त्या सर्वोत्प्रश्नालयी अशा दाव्यामुळे दुर्लक्षित होतात। औषध निर्माणासाठी शासनाने एक व्यवस्था निर्माण केली आहे, त्या व्यवस्थेमुळे एखादा आजार काय आहे, त्याची वैशिष्ट्य काय आहे, त्यावर जे औषध शोधले आहे त्याचा कार्यनुभ काय आहे हे सर्व स्पष्ट करून परवानगी घेऊन औषध बाजारात आणता येते। त्यामुळे कुठलाही दावा करण्यापूर्वी MCIM, ICMR, आयुष मंत्रालय या सर्व संस्थांकडे तपशीलवार संशोधन देऊन त्यांच्याकडे औषधाबाबत शिक्कामोर्तब करून घेणे आवश्यक आहे। संशोधनाची कार्यप्रणाली न पाळता औषधाबाबत दावे करणे नियमबाह्य व चूक आहे। सर्व नीती नियमच यामुळे पायंदळी तुडले जातात। डॉक्टर आशुतोष गुप्ता, अध्यक्ष महाराष्ट्र एस काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन MCIM यांनी असे सांगितले। मित्रांनो, नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।